बातमी आहे वर्ध्यातली. वर्धा जिल्ह्यातील ठाणेगाव परिसरात कारंजा पोलिसांनी 2,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. कारंजा पोलीस रात्रीच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना नाकेबंदी दरम्यान त्यांना टाटा इंडिगो कार ही आढळून आली. तसंच कारमध्ये देशी विदेशी दारूच्या 15 पेट्या आढळल्या. यावेळी पोलिसांनी 2,70,000 रुपयांचा दारूचा साठा जप्त केला. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.